गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी सृष्टी. वेलकम टू आयुधी कॉर्नर. आत्ता वाजले आहेत सकाळचे 8:15 आणि चहा ठेवला आहे मी एकीकडे. एकीकडे अंडी बॉईल होत आहेत. आदू नुकताच उठला आहे आणि आयुष अजूनही झोपलेला आहे. ब्रेकफास्टला आज मी उपमा बनवणार आहे पण सगळ्यात पहिले तर चहा घेऊया. आज वर्कआउटला नाही गेले मी कारण उशिरा उठले आणि बघू संध्याकाळी जाईन जमलं तर. आता सगळ्यात पहिले तर चहा घेते. आई नाश्त्याला काय करतेस? मी बनवते आज उपमा. चालेल ना? चालेल. किती वेळ लागेल? मला जाम भूक लागली आहे. भूक लागली आहे. 10 मिनिटं अजून. ओके. ऑलराइट, साउंड्स गुड. वा सुटलंय. झालं का उपमा? रेडी आहे. रेडी. वम. चल खाऊया. राईट, साउंड्स गुड. वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि आम्ही बाहेर निघालोय. कुठे चाललोय, काय काय करतोय ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करेनच. सो स्टे विथ अस. हे एअरपोर्ट आहे शुगरलँडचं. आम्ही आलोय आता साई मंदिरामध्ये. आरतीची वेळ झाली आहे. सो आरती भेटेल आपल्याला. आता गर्दी दिसतीये मंदिरात. बहुतेक ना ही महाशिवरात्रीची तयारी सुरू आहे. आणि इथे रांगोळी पण काढत आहेत. आम्ही आलो आहोत आता वर्लपूलमध्ये. थोडंसं काल भाज्या वगैरे मिळाल्या नाहीत तर त्या आता इथून बघते मी. तांदूळ संपलेत. तांदूळ घ्यायला आली आहे. तर व्हरायटी किती आहे तांदळाची, बापरे. मी सोना मसुरी घेते. तर हा बघा सापडला. चला तांदूळ घेऊया. तांदूळ घेऊन झाला आहे. आता चिकन मटण बघूया. चिकन मटण घ्यायचं असेल की आम्ही इथेच येतो कारण इथे छान मिळतं, फ्रेश मिळतं. चिकन मटण झालेलं आहे घेऊन.
आता जाऊया भाज्या घ्यायला. पुढच्या आठवड्यात नॉनव्हेजच्या रेसिपीज बघूया. इथे ना असं मॅरिनेट केलेलं पण चिकन मिळतं, तंदुरी चिकन अमेझिंग लागतं. मी नेते इथून बऱ्याचदा आहे. हा फ्रोझन सेक्शन आहे सगळा फ्रोझन फूडचा. फ्रेश टोमॅटो मिळाले तिथे आणि मला इथे काय दिसलंय बघा मी दाखवते. खूप दिवसांनी कैरी बघायला मिळाली आहे. आता घेते मी हे सगळे खडे मसाले आहेत. खडे मसाले सुद्धा मी एकच घेत असते. मस्त मिळतात इथे. झाली का शॉपिंग? मग सगळं काय घेतलंय आपण? काय काय घेतलंय आपण? पोटॅटोज घेतलाय, भात घेतलाय. भात नाही, राईस. तेच ते राईस भात सेम टू सेम. चिकन घेतलाय, क्यूब्स घेतले, जरासे वेजिटेबल्स घेतले. तर भरपूर आणलंय. तर आई अनबॉक्सिंग करेल घरी. मी निघालीये एक्सरसाइजला जायला वर्कआउटला. मी जसं म्हटलं की सकाळी मी आज उशिरा उठले त्याच्यामुळे नाही जाता आलं मला. सो आत्ता निघालीये मी. 4:30 बॅच असते शेवटची. जाऊन येते वर्कआउट करून येते आणि मग मी वर्ल्ड फूडमधनं काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते. पटकन जाऊन येते. मी आली आहे एक्सरसाइजवरून. फ्रेश झाले, चहा ठेवलाय आणि आता म्हटलं मी काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते. मटण चिकन पण आणलं होतं तर मटण मी डीफ्रीजला टाकलं आहे कारण मी ते आज करणार नाही आहे. चिकन करणार आहे. चिकनची रेसिपी मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. दूध आणलं होतं तेही मी लगेच फ्रीजमध्ये ठेवलं आहे. तर बाकी काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला. एक एक पिशवी बघते ह्याच्यात. तिथे ना खूपच फ्रेश आणि मस्त भाज्या मिळाल्या आज मला, म्हणून मी थोड्या जास्तच घेऊन आले. स्प्रिंग अनियन, कांदापात मिळाली आहे छान. टोमॅटो मिळाले खूप छान. काल टोमॅटो मिळाले नव्हते हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सो टोमॅटो मी जास्त आणते नेहमी कारण राजमा छोले पनीर मटर पनीर या सगळ्यासाठी लागतात. टोमॅटो सूप होतं बऱ्याचदा. सो त्याच्यासाठी छान लाल लाल टोमॅटो मिळाले. पावभाजी करायचा सुद्धा प्लॅन आहे माझा. सो त्याच्यासाठी सुद्धा मला टोमॅटो लागणार आहेत. सो टोमॅटो भरपूर आणलेत. फळं आणली आहे ती ॲपल. त्यानंतर आलं आणलंय. तिथे ना आपल्यासारखं छान तिखट असं आलं नाही मिळत. हे असं मोठं मोठंच आलं असतं. याला फार काय वास वगैरे पण नसतो. पण आता जे आहे त्यातच चालवावं लागतं. वांगी बघा, वांगी तर खूप छान मिळाली मला. माझ्या माहेरी म्हणजे माझं माहेर आहे ना पेणचं रायगड जिल्ह्यातलं, तर तिथे ना अशी छोटी छोटी गावठी काळी वांगी मिळतात, जांभळी वांगी म्हणतात. सो मला आवडते या वांग्यांची भाजी. तर ही वांगी मिळाली आज तर ती पण मी घेऊन आली आहे. छोटी छोटी भरली वांगी खूप छान लागतात. नंतर कढीपत्ता आहे. कढीपत्ता पण छान मिळाला आज. कढीपत्ता आणलाय. हा यात आहे राईस फ्लोअर. भाकरीचं पीठ. भाकरी करते मी बऱ्याचदा. तांदळाची भाकरी आवडते आमच्या इथे. त्याच्यामुळे राईस फ्लोअर असतो माझ्याकडे. त्यानंतर हे मुलांचं आपलं खाऊ असाच थोडंफार आई आणि आधीसाठी. परत मुलाबरोबर आली की त्यांच्या आवडीचं काय काय घेत असतातच, तर त्याच्यामुळे बिस्किट्स परत घेतलेत त्यांनी. त्यानंतर हां हे पण ही पण आहेत बिस्किट्सच आहेत आणि टोस्ट आहेत. मुलांनी बिस्किट्स घेतली आणि हे ट्रायम्स घेतले. ट्रायम्स घेतले ते आदितला आवडतात. आणि हो आणि ना मला पाव मिळाले खूप छान. काय बघा बॉम्बे पाव. बऱ्याच दिवसांनी असं छान पाव दिसले म्हणून तेही घेतलेत मी.
तर पाव म्हणून पावभाजी किंवा बटाटे वडी वडापाव असं काहीतरी करायचा प्लॅन आहे. आज तर नाही, आज चिकनची रेसिपी आहे. त्यांना प्लेंटेन म्हणतात, प्लेंटेन बनाना म्हणतात इथे. ही केळ्याच्या वेफर्स साठी ही केळी वापरली जातात. मी बनवते केळ्याचे वेफर्स घरी, बघूया म्हणजे जर रेसिपी शेअर करेन मी ह्याची. महाशिवरात्री पण आलेली आहे, उपवास असतो माझा आणि रुपेशचा, केळ्याचे वेफर्स पण करेन मी, शेअर करेनच मी रेसिपी तुमच्याबरोबर. हे ब्रेडचं पॅकेट आणलंय एक, आणि तांदूळ मी दाखवलाच होता तुम्हाला की तांदूळ घेतलाय म्हणून, सो तांदळाचं एक पॅकेट आणलंय. सो असं अशी ही सगळी आजची दिवसभराची शॉपिंग होती. आता एवढ्या भाज्या का, तर चार पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार टिफिन हा जातोच, सो पाच दिवस वेगळी वेगळी भाजी बनवावी लागते. उसळी सुद्धा असतात, सो सकाळ संध्याकाळला वेगळी वेगळी भाजी करायची म्हणून एवढ्या भाज्या मी घेऊन येते. परत दुसरं म्हणजे असं की वर्ल्ड फूड ज्या दुकानात मी गेले होते तर ते दुकान आमच्या घरापासून खूप लांब आहे, सो आम्ही तिथे 15-20 दिवसातनं एकदा जातो. आणि आज मला भाज्या खूपच छान मिळाल्या, आणि भाज्या बघितल्यावरती ना असं थोडं होतं ना की चांगली भाजी मिळते तर का नको घ्यायला, म्हणून मी आपलं जे मला आवडलं ते सगळंच घेऊन आले. चला आता चहा घेते आणि मग आपण चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया. चिकन बनवायला घेतलेलं आहे मी आता. तर कढईत तेल तापत ठेवलंय, तेल कमी जास्त, ऍक्च्युली नॉनव्हेज असेल, चिकन मटण फिश करायचं असेल तर तेल थोडं जास्तच वापरावं, तरच छान लागतं ते असं मला वाटतं. पण तरी पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ही पूड मी तुम्हाला मागे दाखवली होती बघा, स्टफ अंडी, भरली अंडी बनवली होती तेव्हा मी सांगितलं होतं की मी ही पूड फोडणीला टाकते. तर परत एकदा सांगते की ही पूड आहे दालचिनी, बडीसोप आणि हिरवी वेलची. ही जाड भरड वाढून वाटून घेतलेली आहे आणि तेलावरती आता मी ही फोडणीला टाकणार आहे. त्यानंतर 3-4 टाकळ्या लसूण ठेचून टाकलाय. हिंग थोडस, लसूण साधारण लाल झालाय. आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालते आणि कांदा छान परतून घ्यायचा. चिकनसाठी कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे. माझ्याकडचं वाटण ते संपलेलं आहे, मी बनवून ठेवत असते वाटण 8-10 दिवस पुरेल एवढं. आता नाही आहे तर म्हटलं ते वाटण पण मी कसं बनवते ते शेअर करते तुमच्याबरोबर. तर मी कांदे मोठे मोठेच असे, बारीक नाही चिरलेत, असे सोबड सोबड कांदे चिरून घेतलेत. 3 कांदे आहेत हे, आणि हे मी कढईत टाकलेत. यात तेल वगैरे काहीही घातलेलं नाही आहे, डायरेक्ट कांदा नुसता परतवायचा. कांदा छान परतलेला आहे. आता यात मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहे, आपल्या सगळ्यांची फेवरेट. त्यानंतर हळद, घरचा मसाला आहे हा लाल तिखट, 3 चमचे भरून घालणार आहे आणि परतवून घेते. चांगले आहे. दोन मिनटं परतलं याच्यात. आता फोनची मेमरी फुल झाली त्याच्यामुळे कदाचित आधीच रेकॉर्ड नाही झालं थोडंसं. तर काही नाही, मी कांदा परतल्यानंतर त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली, चमचाभर हळद घातली आणि 3 चमचे घरचा लाल मसाला घातला. तो 2 मिनटं परतल्यावर त्यात चिकन घातलंय आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केलंय. यावर आता मी झाकण ठेवणार आहे. यात मी पाणी बिलकुल घातलेलं नाहीये, हे झाकण ठेवलंय आणि या झाकणावर मी पाणी ठेवणार आहे. वाटण्यासाठी कांदा जो ठेवलाय तो कांदा आता झालेला आहे. आता याच्यात मी माझ्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते मी घालणार आहे. सुक्या खोबऱ्याची वाटी खिसून घातली तरीही चालेल, माझ्याकडे आता डेसिकेटेड कोकोनट आहे तो ते मी घालणार आहे. हे मी 3 कांदे घेतले होते त्यासाठी 2
तीन आणि चार, चार चमचे डेसिकेटेड कोकोनट घातलंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे खोबरं पण थोडा वेळ परतवायचंय, एक पाच मिनिटासाठी तरी. चिकनला सात, पाच ते सात मिनिटं झालेली आहेत, तर आता आपण त्याच्यावरचं झाकण काढून बघूया. हे ताटावरचं गरम पाणी आता मी चिकनमध्ये घालणार आहे. मिक्स करून घ्यायचे. चिकनला स्वतःच असंच पाणी सुटलंय. वाटण तयार आहे आपलं. हे अशा पद्धतीने ते करून घ्यायचंय. वाटण मी आता डिशमध्ये काढलंय. गार झाल्यानंतर मी हे मिक्सरमधून वाटून काढणार आहे. एकीकडे भाकरी, तांदळाच्या भाकरी करायच्या आहेत म्हणून पीठ पण उकडून घेतलंय. ते पीठ पण गार होत आहे आणि वाटण पण गार होत आहे, तोपर्यंत मी दिवा लावून घेते. कारण आपण 10 मिनिटं झालेली आहेत, आता आपण बघूया चिकन. मी मध्ये एकदा झाकण काढून चेक केलं होतं. आता आपण या हे वाटण कांदा खोबऱ्याचं मी वाटून घेतलंय. गरजेप्रमाणे पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची. आता हे वाटण मी यात घालणार आहे. तीन चमचे वाटण घात. मला थोडासा रस्सा हवाय म्हणून मी थोडं पाणी घालणार आहे यात. वाटण घालून झालंय. यात आता मीठ घालते चवीप्रमाणे. आणि एक चमचा घरचा गरम मसाला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं. त्यात थोडं पाणी घालणार आहे मी. पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय. 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून बघूया. चिकन चा रस्सा मस्त तयार आहे. गॅस बंद करते मी आता. आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर. प्लेटिंग करते आणि दाखवते परत तुम्हाला. गरम तांदळाची भाकरी, मस्त झणझणीत चिकनचा रस्सा आणि कोशिंबीर तयार आहे. रेसिपी नक्की करून बघा. तर असा होता आजचा आमचा दिवस. काही नाही, आणि मुलं खेळून आली आहेत, ताटं वाढलेली आहेत. तर आम्ही जेवून घेतो आता. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि आयुधी कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.